नमस्कार, मितेश बायकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल व फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. सोबतच आपण लक्षवेधक या वेब पोर्टलवर सुद्धा लाईव्ह आहे. आज 150 वर्षाच्या गुलामीत फसलेल्या भारताला स्वातंत्र्याची चाहूल आणि त्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजीचा जयंती दिवस आहे. ज्या माणसाच्या आवाजावर अख्खा भारत एका शब्दात उभा राहत होता, त्या माणसाची जयंती आज आहे. आणि अजूनही बऱ्याचशा लोकांना गांधी समजलेला नाही, तर ते महात्मा गांधी हे ॲक्च्युली का होते, म्हणजे तुम्हाला पुस्तकात असहकार चळवळ, सविनय कायदे भंग, भारत छोडो आंदोलन हे समजून जाईल, पण महात्मा गांधीने सांगितलेले तत्व समजणार नाही. गांधींनी काय सांगितलं आपल्या आयुष्यात ते आज पाहू, नाही तर बाकी तर मी ते शिकवतो जन्मयव. ठीक आहे, कुठं शिकले, का शिकले, त्याच्यात काही मजा नाही. म्हणजे त्याचं ते कार्य तर आहेच, ते आपण पुस्तकात वाचतोस. आणि सोबतच आज जय जवान जय किसान, ज्या काळात सत्ता हातात आली आणि सत्ता हातात येत नाही तर भारत पाकिस्तान युद्ध झालं, 3 वर्षाच्या अगोदरच भारतावर भारत चायना युद्ध झालं होतं. आणि त्या युद्धात आपल्याला नामुष्की पत्करावी लागली होती. अशा कठीण परिस्थितीत आपली डगमगती बाजू पाहून भाऊ आपल्यावर पाकिस्ताननं हमला केला. त्या पाकिस्तानच्या हमल्यात जय जवान जय किसानचा नारा देणारे आणि भारतात हरित क्रांतीचा पाया रोवणारे लाल बहादूर शास्त्री यांचा आज जयंतीचा दिवस आहे. दोन्ही या महापुरुषाची जयंती एकाच दिवशी आहे, 2 ऑक्टोंबर. लाल बहादूर शास्त्री यांचा इतिहास, यांचं कार्य एका वेगळ्या लेक्चरमध्ये घेऊ. आज आपण घेणार आहे महात्मा गांधीजींचे तत्त्व. अजूनही महात्मा गांधी भारतातल्या लोकांना समजला नाही. ज्यांना ज्यांना महात्मा गांधी समजले ते बराक ओबामा झाले, ज्यांना समजले ते नेल्सन मंडेला झाले, पण ज्यांना समजले नाही ते असेच लुंग 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 इकडे तिकडे हिंडून राहिले भाऊ. काय सांगितलं महात्मा गांधीजीनं आपल्या आयुष्यात, आपल्या चरित्रात? महात्मा गांधीनं आपल्या आयुष्यात तत्व शिकवले. काय म्हणते तत्व? जे तत्व पाहिलं, आपण जर म्हणलं का मी कधीच खोटं बोलणार नाही, तर तुम्हाला सांगतो ह्याच्या यानं जर एखाद्याकडून पैसे उसने घेतले आणि त्याचा जर फोन आला, अरे भाऊ ते माझे 10,000 रुपये देणं का, कवा देतं, तर तुम्हाला सांगतो कुठं आहे तू, त्यानं फोन केलं तर ह्या राहते बाजूच्याच गल्लीत, नाही म्हणते मी नागपूरली आहे. आत्ता ज्यानं शपथ घेतली ती का मी आयुष्यात खोटं बोलणार नाही, तू लगेच खोटा बोलते. पण महात्मा गांधीजींनी तत्व पाहिले, तत्वाचं तुम्हाला त्याचे उदाहरणं देतो आणि उदाहरणासहित प्रूव्ह करतो. चंपारण्याच्या आंदोलनासाठी बिहारमध्ये महात्मा गांधीजी गेले होते. तिथे एका शेतकऱ्याकडं थांबले होते. त्या शेतकऱ्याच्या घरी तो त्या गावातला पाटीलच होता, ती थांबले होते. चंपारण्याच्या सत्याग्रह चालू असताना रात्रीचा मुक्काम त्या शेतकऱ्याच्या घरी होता. जेवण झालं, जेवणावरून उठले आणि खिडकीतून पाहते तर माय बाप आणि पोरग थंडीनं कुडकुडत झोपले होते. तर ते थंडीनं कुडकुडत झोपले ते पाहून त्याचं अंग थंडीनं गाठून राहिलं. हिमालय जवळ आहे, त्याची थंड्यागार लाटा चालू होत्या. तर ते जे पोतं आहे, फाटकं पोतं ओढून ते झोपले होते. महात्मा गांधीला वाटलं भारत इतका गरीब आहे का अंगार ओढण्यासाठी साधा कापडसुद्धा नाही. तेव्हा बंगाली त्याच्या खालतं बांडी आणि धोती घालायची महात्मा गांधी.
तर महात्मा गांधीजींनी बाहेर गेले, आपल्या अंगातली बांडी त्या माणसाला दिली, आणि हे जे पोरगं कुडकुडत होतं त्याला आत्मतली बा ठीक आहे ते जे बांडी असते आत्मतली बनियान हे दिली, आणि वरची बंगाली त्या बापाला दिली, आणि प्राण घेतला शेवटपर्यंत का जोपर्यंत या भारतातल्या माणसाला पूर्ण कपडे घालायला भेटणार नाही तोपर्यंत माझा काही हक्क नाही पूर्ण अंगावर कपडे घालायचा. तर तुम्हाला सांगतो तोपर्यंत महात्मा गांधीजींनी अंगावर पूर्ण कपडे घातले नाही, आयुष्यात शेवटपर्यंत धोतीच घातली. याला तत्व म्हणते भाऊ. कोण्याही माणसा जगात सर्वात जास्त पुतळे ज्या माणसाची उभे आहे ते म्हणजे महात्मा गांधी. आपले करते का बे हां, एका आवाजात बंद्या भारतातले लोक उभे राहत होते एका आवाजात, फक्त म्हणावं महात्मा गांधीजीनं का मी उद्यापासून आंदोलन करणार आहे, उपोषणावर बसणार आहे, तर छक्के पंजे उडून जाईल इंग्रजांचे, का उद्या का करायचं का नाही, कुठं पोलीस फोर्स लावायची का करायचं. जर गांधीजीनं आंदोलन केलं तर कुठं कुठं राडा होऊ शकते हे त्यावेळेस इंग्रजाईले कळून चुकलं होतं. नुसता फक्त आवाज काढायचा. ए गांधीजीनं अहिंसा शिकवली, हिंसा शिकवली नाही. ठीक आहे, अहिंसेचा अर्थ कायरता होत नाही हे जर असं कोणी म्हणत असान का अहिंसा म्हणजे या गालावर मारली तर ह्या गाल समोर करा. ठीक आहे, अहिंसा म्हणजे कायरता नाही होय. अहिंसात्मक असणारा माणूस का म्हटलं, अहिंसात्मक असणारा माणूस तुम्हाला जर वाटत असन काय तो कायर आहे तर हे तुमच्या मनानं चुकीचं आहे. ठीक आहे, तो कायर नाही राहू शकत. तो ठीक आहे जे काही निर्णय घेईन ते अहिंसात्मक मार्गाने घेईन, कारण या जगात जे जे हिंसेनं सत्ता करायला गेले त्याचा सत्यानाश झाला. त्याचं जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हिटलर आहे, त्याचा सोबती मुसोलिनी आहे. चौकात जाऊन लोकांना फासावर चढवलं होतं मुसोलिनीले. ठीक आहे, आणि त्याची हत्या लोकांनी केली हे पाहून ठीक आहे हिटलरनं स्वतःच्या ठीक आहे स्वतःच्या बंदुकीनं स्वतःची आत्महत्या केली होती. ह्या जगाचा इतिहास आहे हे लक्षात ठेवा. म्हणून ठीक आहे आम्ही जगाले का दिलात, आम्ही जगाले गांधी दिला, आम्ही जगाले का दिलात, आम्ही जगाले बुद्ध दिला. युद्धानं कोणाचंही भलं होत नाही, बुद्धानं भलं होते हे लक्षात ठेव जा. म्हणून या जगात शांतीचा संदेश पिरणारे आणि अहिंसात्मक मार्गानं भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता यांचे आज जन्मदिवस आहे. तुम्हाला सांगतो हे भारतात का सुरू आहे याचा विचार करा का. हे जे भारतात चालू आहे का गांधीजीच्या फोटोले बंदुकीची गोळी मारते, याचा अर्थ गांधीजी तुमच्या डोक्यातून मेलेले नाही, तुमच्या डोक्यात गांधी जिवंत आहे. म्हणून गांधी एक विचार आहे, गांधी एक विचार आहे जो तुम्हीही बंदुकीच्या गोळीनं मारू शकत नाही हे लक्षात ठेव जा. हा माणसाच्या हातानं चुका होते ठीक आहे का. गांधीजींचे पहिले विचार सामाजिक चळवळीबाबत वेगळे होते आणि राजकीय चळवळीबाबत वेगळे होते, पण 1932 जो पुणे करार झाला त्याच्यानंतर मात्र त्यांचे विचार बदलले आणि थोडेसे सामाजिक दृष्टिकोनातून भारतात राजकीय दृष्टिकोनातून भारत स्वतंत्र व्हायला पाहिजे आणि भारतात सामाजिक बदलही व्हायला पाहिजे हे त्यांना नंतर कळलं. पण पहिलचा माणसाच्या विचारसरणीत बदल पडू शकते ठीक आहे, आणि माणसाच्याच हातानं चुका होत असते ठीक आहे, त्यालेच खरा माणूस म्हणते. चुका झाल्या आणि त्या सुधारल्या पाहिजे. म्हणून महात्मा गांधीजींचं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर महात्मा गांधीजीले एका व्यक्तीनं प्रश्न विचारला होता का तुम्ही लोकायले का संदेश द्याल, तर महात्मा गांधीजी म्हणते मेरा जीवनही मेरा संदेश आहे. का म्हणते मेरा जीवनही संदेश आहे, जर मला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही माझं आयुष्य पहा, मी माझ्या आयुष्यात कसं जगलो ठीक आहे हे पहा, तरच माझ्यापासून काही शिका. भाऊ तोपर्यंत बांडी नव्हती अंगात, उघड्या छातीवर बंदुकीच्या गोळ्या घेतल्या. आजकाल लोक गांधीजीच्या मारेकऱ्याचे पुतळ्याची पूजा करायला लागले. लाजीरवाणी परिस्थिती आहे भारतासारख्या देशात का गांधीजींची ज्याची जगात पूजा केली जाते. व्हाईट हाऊसच्या समोर पुतळ्या आहे, ऑस्ट्रेलियाच्या संसदेसमोर पुतळ्या आहे, जगातल्या नावाजलेल्या संसदेच्या समोर पुतळ्या आहे. जगात सर्वात जास्त पुतळे महात्मा गांधीजीचं आहे. महात्मा गांधीजीच्या विचाराचं पूजन केलं जाते, हे फुकट नाही केलं जात. तू आप तुम्हाला सांगतो आपल्या मागं कुत्रं नाही येत वावरात,
एका आवाजात लाखो लोक उभे राहत होते. हे वावरात कुत्र्याला न्यायचं असलं तर दौडीतली पोळी घ्या लागते, तुकडे करू करू टाकत न्याय लागते, चल मग असं करत न्याय लागते कुत्र्याली. आपल्या मागं एक कुत्रंसुद्धा येत नाही घरचं पोचलेलं. महात्मा गांधीजींच्या आवाजावर असे लाखो लोक उभे राहत होते एका ह्याच्यात. याले म्हणते पावर, बॉडीनं माणूस पाहिजे असं बिसं काही नाही. ठीक आहे, पाहिलं तुम्ही असेच लुकडे होते. पहिलं आंदोलन तर दक्षिण आफ्रिकेतच यशस्वी केलं. हे तर तुम्ही वाचलीच आहे कथा. काही इंग्रज आहे ना, रेल्वेतून डब्यातून बॅग सहित फेकून हाकलून दिलं होतं. तो इतिहास तर होताच, पण महात्मा गांधी हे काठेवाडी होते आणि काठेवाड्याचा पहिले फेटा राहत होता. आताही घालते काठेवाडी लोक फेटे, तर काठेवाडी लोक फेटे घालत होते. महात्मा गांधीजी फेटा घालून पहिल्यांदा तिथं वकील म्हणून हिंदी लोकांवर अन्याय जो होऊन राहिला त्याच्यावर आवाज उठल्यासाठी दक्षिण आफ्रिकेत इथून हिंदू नेले होते काम करायसाठी, त्याच्यावर जो अन्याय होऊन राहिला होता त्याच्या विरोधात केस लढण्यासाठी आफ्रिकेत गेले होते. आणि तिथं गेल्यावर तिचा जो अपोनंट वकील होता, ठीक आहे, तो म्हणते का न्यायाधीश साहेब इथं फक्त फेटा घालायचा अधिकार तुम्हालाच आहे. ठीक आहे, आणि हे जे यायचे वकील आहे हे फेटा घालून आले आहे, यायले फेटा घालायचा अधिकार नाही. महात्मा गांधीजी म्हणे असं तुमच्या कायद्यात कुठं लिहिलं आहे म्हणे सांगा बरं म्हणे मुले का फेटा घा फक्त न्यायाधीशालाच घालता येते. तर ह्या न्यायाधीश म्हणे प्रोटोकॉल आहे म्हणे खड्ड्यात घाला तो तुमचा प्रोटोकॉल, मले तुमच्या कायद्यात कुठं लिहून आहे का हे दाखवा. तर ते म्हणे मलेच घालायचा अधिकार आहे म्हणे, बाकी कोणी नाही घालू शकत म्हणे ह्या हॉलमध्ये. तर तुम्हाला सांगतो महात्मा गांधीजी ना तिथं न्यायालयाच्या दरवाज्यात आंदोलन केलं आणि ते पहिलं आंदोलन होतं. ठीक आहे का, मी फेट्या घालूनच ते माझा पेहराव आहे माझी संस्कृती आहे पण मी माझ्या फेटा उतरवणार नाही, ह्या फेटा घालूनच केस लढीन. तर महात्मा गांधीजीनं तो फेटा घालूनच केस लढली, हार नाही मानली. हे माझी संस्कृती आहे, हे माझी ठेवण आहे. ठीक आहे, हे आमच्या इथं फेटा घालायची पहिलेपासून पद्धत आहे, तुम्ही उतरवा म्हणून उतरवणार नाही. समजलं का? तर भाऊ हे साधं काम नाही आहे. 15-15 वर्ष, ठीक आहे, 15-15 दिवस 8-8 दिवस उपोषण करत होते. इथं एक दिवस उपाशी नाही राहिन होत. अबे एक दिवस उपाशी नाही राहिन होत, तिथं का एकादशी असली, आ महाशिवरात्री असली, आहे का नाही आषाढी एकादशी असली, आ पाहिजे त्याले उसळ, आ शेंगदाण्याची आमटी, आ त्या उसळ्यात आलू शेंगदाणे. अरे उपवास कायले करते, एक दिवस पोटाले आराम असला पाहिजे, कारण रोज चक्की चालू आहे. अबे हे चक्कीचं जातं तरी झिजू झिजू, ठीक आहे, पुरं झिजून जाते, तिल टाकवा लागते दररोज दोई दोई, म्हणून एक दिवस पोटाले आराम पाहिजे यासाठी उपवास असते. हा मस्त गल्लोऱ्या खाते, सुस्तीच नाही, फुल कॅलरीयुक्त अन्न, अजून पोटाले त्रास करून घेते साबुदाणा अमकं ढमकं खाऊन. हो 15-15 दिवस उपोषण करत होते, साधं काम नाही, त्याला साधना लागते. आणि आपण सहज अशीच टीका करून देतो महात्मा गांधीवर. ज्या माणसाले वाचलं नाही ना त्या माणसावर टीका करायच्या पहिले विचार करा. जो माणूस समजला नाही ना, ठीक आहे, आपण मनातून तोंडातून काही बी बोलतो, समजलं, हे वर्धा भूमी आहे ज्या भूमीतून मी बोलत आहे. आमची ही भूमी स्वातंत्र्य चळवळीच्या योगदानाची सर्वात महत्त्वपूर्ण भूमी आहे. याच वर्धेतून भारत छोडो आंदोलनाचा ठरावाची प्रत इथून तयार झाली. भारत छोडो आंदोलन कुठं करायचं, कुठून सुरुवात करायची, मुंबईच्या, ठीक आहे, मुंबईच्या गॅलेनवाला टँक मैदानातून त्याचा ठराव, तिथं जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होईल तिथून पारित करायचा हे ठरलं वर्धेत. सर्व त्यावेळचे नेते सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, ठीक आहे, त्यावेळचे, ठीक आहे, खान अब्दुल गफ्फार खान, अबुल कलाम आझाद, हे सर्व चळवळीतले मोठाले नेते आमच्या या पावन शहरात वर्धेत येत होते आणि साऱ्या मिटिंगा इथून वर्धेतून चालत होत्या. आणि स्वातंत्र्य चळवळीचं मोठं योगदान आमच्या वर्धेचं आहे. आज सकाळी मी बापू कुठीतून आलो, गांधी पुत्याला हार टाकून आलो, त्याच्यानंतर बापू कुठीला गेलो तिथून दर्शन घेऊन आलो. बापूंचं राहणीमान पाहत असेल तर तुम्हाला त्या घरावरून माहीत पडते,
आमच्या वर्धेत जेव्हा आले तर मगनवाडीत राहत होते बजाज यांनी तिथं इथं त्यांना आणलं तर म्हणे ते शहरात घर होतं इथं नाही राहायचं म्हणे म्हणे आई ठीक आहे सिमेंटच्या घरात म्हणे म्हणे तिकडं बाहेर द्या घर करून बाहेर जागा पाहिली शेगाव म्हणून एक गाव होतं त्या गावातही नाही राहत म्हणे गावाच्या बाहेर वावरा गिवरात एखादं हां तिथं सर्प गेंड्र तुम्ही अजून बी जा आश्रमात तिथं सर्प पकडायचा एक चिमटा आहे इंजिनियर बनवले बाहेर देशातून घर बांधासाठी महात्मा गांधीसाठी त्याला सांगितलं का 15 किलोमीटरच्या एरियात जे जे भेटन तेच वापरायचं याच्या बाहेरचं काही वापरायचं नाही बांबू लाकूड काड्या आणि माती याच्यापासून घर बनलं पाहिजे ठीक आहे घराच्या चारही भागात प्रकाश स्वच्छ पडला पाहिजे आम्ही इंजिनियर म्हणजे अटी तर खूप खतरनाक आहे ते सांगतो त्याच्याकडून घर बांधणं नाही झालं ते उठून पळाले शेवटी इच्छेस माणसं घ्या लागली हे वर्धा हे शहर आहे काही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज महात्मा गांधीजीला भेटायला आले होते कितीतरी व्हाईसराय इथं भेटायला येत होते ठीक आहे कवा गांधीजी कोणता निर्णय घेईन हे काही सांगता येत नव्हतं म्हणून इंग्रजांनी टेलिफोनसुद्धा दिला का हे घ्या टेलिफोन बाबा ठीक आहे आम्हाला काही सांगत जा तुम्ही आंदोलन गिंदोलन करायच्या पहिले तर महात्मा गांधीजी समजणं हे साधं काम नाही आहे म्हणून महात्मा गांधी ज्या माणसांना समजला ते खूप मोठे महान माणसं झाले आज भारतातल्या पुरांना गांधी समजवणं आवश्यक आहे नुसते 2 चष्मे घेतले त्याला दांड्या लावल्या आणि त्याच्या स्वच्छ लिहिलं भारत लिहिलं तर यानं भारत स्वच्छ नाही होत एका चष्म्यातून फक्त स्वच्छ दिसते आणि एका चष्म्यातून फक्त भारत दिसते स्वच्छ भारत बनासाठी भारताच्या लोकांची नैतिकता बदलवणं आवश्यक आहे नाही तर हे फॉरेनमध्ये गेलं आणि चॉकलेट खाल्लं तर त्या चॉकलेटचं वेपर किशात टाकते काहून तर बाहेर फेकलं तर $50 फाईन आहे आणि हे इथं विमानानं भारतात उतरलं का पांठिल्यावर जाते खर्रा खाते आणा खर्रा खाल्ला का त्या टॅक्सीचा काच खाली करते आणि तिथं पिचकारी मारते असं वाटते तिथं स्टोन कुचकाव का मोठी वाईट परिस्थिती आहे या देशात जर आपल्याला भारताला बदलवायचं आहे का चालू आहे या देशात मला ते समजून नाही राहिलं महात्मा गांधीवर आरोप कोणाकोणावर आरोप बापा ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरूवर आरोप स्वातंत्र्य चळवळीत जे लोक होते अरे तुम्ही तरी बनू शकता का त्याच्या लायकीचे याचा पहिले विचार करा जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तर हे 3 बोटं आपल्याकडे असतील त्या माणसाचं योगदान लय मोठं आहे पहिले त्या माणसाला समजून घ्या का त्या माणसांनी आपल्यासाठी किती महान कार्य केलं अबे भारताचा झंडा फडकला 15 ऑगस्टले तर महात्मा गांधीजी नौखालीले होते बांगलादेशात ह्या लोकांचा खच प्रेताचा खच पडला होता रक्तानं माखलेले रोड होते आणि प्रेत तुडवत महात्मा गांधी चालले अरे थांबवा रे आपलेच लोक आपल्याले मारून राहिले हे कवपर्यंत करान इकडं भारत पाकिस्तान आताचा जो पाकिस्तान आहे त्याही सीमेवर आणि पाकिस्तान म्हणून आताचा जो बांगलादेश दिला त्यालाही पाकिस्तानच म्हणून दिला होता तिथंही दंगली इकडे दंगली ठीक आहे एकटे बावाजी कुठं पुरणार आहे बाबू ठीक आहे इकडं जाईन गांधीजी का तिकडं जाईन ठीक आहे दंगली शमवता नाकी नऊ येऊन गेले ठीक आहे भारताचा तिरंगा फडकला 15 ऑगस्टले तर गांधीजी मात्र दिल्लीत नव्हते नौखालीले होते म्हणून पहिले विचार करा हां का ज्या माणसावर तुम्ही आरोप लावता का पाकिस्तान वेगळ्या दिला पहिले इतिहास बरोबर वाचा तो इतिहास वाचून पहिले समजून घ्या आरोप करणं खूप सोपी आहे तसं वागता तरी येते का एवढं एक वेळ विचार करा आणि जर तसं वागता येत असाल तर थोडंसं जगून पहा महात्मा गांधी जगावा लागतो महात्मा गांधी वाचावा लागतो महात्मा गांधी विचार करावा लागतो एका आयुष्यात न समजणारं चरित्र म्हणजे महात्मा गांधी आहे आणि हे महात्मा गांधी आज भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झालं किती वर्ष झाले 75 वर्ष झाले भारताचे भारताला स्वातंत्र्य मिळून
आणि त्या स्वातंत्र्यात आपण का कमावलं आणि का गमावलं त्याचा विचार करा. एवढ्याल्या मोठ्याल्या कंपन्या भारत सरकारनं तयार केल्या, भारत पेट्रोलियम, ठीक आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, LIC, याचा प्रॉफिट भारताच्या तिजोरीत येते. हे भारताच्या लोकांच्या कल्याणासाठी खर्च केले जाते. म्हणून भारत सरकारपाशी काही ऑथेंटिक प्रॉपर्टी असली पाहिजे का. जेव्हा भारतावर अशी आर्थिक आपत्ती येईल तर त्यावेळेस त्या प्रॉपर्टी आपल्याला कामाला येईल. ह्या या देशात आता विकणं चालू आहे, ठीक आहे. त्याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवा लागन. भाऊ, इंग्रजाईच्या विरोधात आवाज उठवला त्यावेळेस महात्मा गांधीजीनं. का म्हटलं? इंग्रजाईच्या विरोधात. आता तुम्ही विचार करा, हे तर बाहेर देशातून आलेले होते. अरे भाऊ, इथं आता आपल्या देशाच्या विरोधात आवाज उतरला तर तुमच्यावर देशद्रोहाचा आरोप लावून तुम्हाला बदनाम करण्यात येईन असे लय प्रयत्न करण्यात येते. मायावरच पहा ना. आता एखादा जर प्रश्न विचारून राहिला सत्तेले, महात्मा गांधीजी डायरेक्ट इंग्रजायले प्रश्न विचारत होते, आम्हाला तुम्ही काहून स्वातंत्र्य नाही देऊन राहिले, ठीक आहे, आम्हाला लागे भूक तर थे दे नाश्त्याची प्लेट. हे जे महात्मा गांधीजीनं त्यावेळेस परिवर्तन घडून आणलं, लोकांच्या मनात अहिंसात्मक मार्गानं आंदोलन कसं करायचं ते लोकांना शिकवलं. अरे भाऊ, तत्व कायले म्हणते तर गांधीजींनी असहकार चळवळ चालू केली ती 1920 शांततापूर्ण निदर्शने करायचं. रोलेट ॲक्ट केला होता, त्या रोलेट ॲक्टच्या विरोधात ते असहकार आंदोलन सुरू झालं आणि असहकार आंदोलन भारतभर पेटलं, 2 चाललं. पण इंग्रज काही ऐकायला तयार नाही. आंदोलन शेवटी 44 येथे हिंसक झालं. 44 इथल्या लोकांवर पोलिसांनी गोळीबार केला, त्याचा निषेध म्हणून ढारलं, घरचं रॉकेलनं, पोलीस चौकीवर आणून टाकलं आणि दिल्ली पेटून कचेरी गिचेरी पार पोलिसायची. त्याच्यात बरेचसे भारतीय सैनिक आणि इंग्रज सैनिक त्या घटनेत मृत्युमुखी पडले. गांधीजीला वाटलं आपलं आंदोलन हिंसक झालं, आत ऐन होसात आलेलं आंदोलन. गांधीजीनं मागं घेतलं, डायरेक्ट घोषणा केली ते आंदोलन झालं, ते घटना घडल्याबरोबर का आपलं आंदोलन हिंसात्मक मार्गानं लागलं, याच्यात माघार घेणंच आवश्यक आहे. गांधीजीनं माघार घेतली. लय गांधीजीसोबत जे जवान पुरवत होते त्याला वाटलं का हे का झालं, आपण यायच्या मागं राहू आणि याईनं होसात आलेलं आंदोलन मागं घेऊन टाकलं. तर त्यानं लगेच 1923 स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्याची स्थापना केली स्वराज्य पक्षाची. त्याच्यात मोतीलाल नेहरू, CR दास स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते, बद्रुद्दीन तैयबजी, ह्या 3 माणसानं स्वराज्य पक्षाची स्थापना केली, ठीक आहे. इंग्रजांनी केलेले घातक भारतविरोधी केलेले कायदे मंडळात हाणून पाडायचे, म्हणजे निवडणूक लढवायची, कायदे मंडळात प्रवेश करायचा आणि इंग्रजांनी भारतविरोधी केलेला कायद्याचा विरोध कायदे मंडळात करायचा आणि ते कायदे, ठीक आहे, हाणून पाडायचे, कॅन्सल करायचे. यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. पण 1925 CR दास यांचा मृत्यू झाला आणि तसेच पुन्हा हे काँग्रेसमध्ये वापस आले. तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत 1916 तर 1947 इतिहास आहे का. या इतिहासाने गांधी चळवळ म्हणण्यात येते, ठीक आहे, गांधी विचारधारेचा प्रवाह समजण्यात येते. आणि त्या विचारधारेत, ठीक आहे, गांधीजी मात्र राष्ट्रीय काँग्रेसचे 1 अध्यक्ष राहिले 1924 अधिवेशनाचे. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते, त्याला अध्यक्षपदाचा काही लोभही नव्हता, ठीक आहे, मात्र चळवळीत सक्रिय नेता होता. आणि ती चळवळ शेवटपर्यंत यशस्वी करून दाखवली. बऱ्याचशा लोकांचं योगदान भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आहे. ते नेताजी सुभाषचंद्र बोस असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो, सरदार वल्लभभाई पटेल असो, ठीक आहे, मौलाना अबुल कलाम आझाद असो, का खान अब्दुल गफार खान असो, का महात्मा गांधीजी असो, ह्या सर्व लोकांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. भगतसिंग असो, चंद्रशेखर आझाद असो, या सर्व लोकांचं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान आहे, ठीक आहे. प्रवाह वेगवेगळे होते, विचार वेगवेगळे होते, पण ध्येय मात्र एकच होतं, भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं. आणि ते स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटले, आंदोलनं केले. त्या आंदोलनासाठी महात्मा गांधीजी जेलमध्ये सुद्धा गेले, वेगवेगळ्या जेलमध्ये गेले. ते कोणत्या कार्यात नंतर कुठं जेलमध्ये गेले ते तर नंतर सांगेनच, ठीक आहे. हे फोटो पहा, हे जेलमधून बाहेर आलेले.
तुम्हाला जे सत्तेत लोक बसलेले आहे त्याच्यातले कोणी जेलमध्ये गेले का तर ते पाय जा, ज्याच्यावर आपण आता टीका करतो हे एक विचारधारा होती, विचारधारा गांधीजी, गांधीजीनं तर त्यावेळेस काँग्रेस बी रद्द करायला सांगितली होती. काँग्रेसचं एकमेव उद्दिष्ट होतं, काँग्रेसचं एकमेव उद्दिष्ट होतं का काँग्रेसला भारतीय स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. पण काँग्रेस तशीच ठेवण्यात आली, कारण महात्मा गांधीजी म्हणे काँग्रेसचं ध्येय संपलं, भारताला स्वातंत्र्य भेटलं, तुम्ही काँग्रेस नष्ट करून टाका, नाही केली. हे सेल्युलर जेल डमडम याचे फोटो आहे, पा महात्मा गांधीजी भाषण देताना, हे ओरिजिनल फोटो आहे तुम्हाला जी मी दाखवून राहिलो. गांधीजींनी जिथेही आंदोलन केलेत आपला चरखा हात चालूच राह, उत्पादकता का असावी, म्हणजे मी कुठेही काम करत आहे, मी आंदोलन करत आहे, माझं घर कसं चालन, माझा प्रपंच कसा चालन, मी दोन पैसे कमावलेच पाहिजे वेळोवेळी, हात चरख्यावर चालूच ना, आंदोलन चालूच, बोलणं चालू, चरखा चालू, ठीक आहे. गांधीजींनी उत्पादकता शिकवली लोकायले का आपण उत्पाद, ठीक आहे, आपण प्रोडक्टिव्ह वर्क करायला पाहिजे, आंदोलन बी करे आणि प्रोडक्टिव्ह वर्क बी करे, ठीक आहे. चरखा केवळ गांधीजींचा चरखा केवळ दाखवाले नव्हता भाऊ, त्या चरख्याच्या मागचे ध्येय धोरणं आणि उद्दिष्ट वेगळे होते. आता फक्त खादी ग्रामउद्योग लोकांना मनालेच ठेवला आहे, पण त्या खादी ग्रामउद्योग तेव्हा जे त्यांनी तयार केला होता का, तुम्ही आंदोलन करते जरी असाल पण तुमचा प्रपंच चालला पाहिजे, तुम्ही स्वार्थाच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन राहिले, उडी घेऊन राहिले, तर ह्या भारत जगन कसा, भारतातला माणूस जगन कसा, त्याच्या जगण्याची सोय चरख्यातून लावली का. तुम्ही सूत काता, तुम्ही दिवसभरात एवढे सूत कातता का, तुमचा दिवसभराचा रोज त्या सूत कातण्यातून निघून जाते, म्हणून उत्पादकता शिकवली, ठीक आहे. उत्पादक म्हणून जगा आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग बी घ्या, लोकायले पर्याय बी सांगितले, ठीक आहे. हे स्वातंत्र्य चळवळीतले फोटो आहे भारताचे, आणि हे ओरिजिनल फोटो आहे, ओरिजिनल फोटो आहे. तर हे आमचं वर्धा शहर हे गांधीजींचं साबरमतीनंतरचं दुसरं आश्रयस्थान होतं, इथून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा पायारोहणी झाली. आणि त्यावेळेस इंग्रजांनं जे परराज्यातून परदेशातून आले होते त्यांना आपल्यावर राज्य केलं, त्याच्या विरोधात आवाज बुलंद करून अहिंसात्मक मार्गाने भारताला स्वातंत्र्य दिलं. पण आज आपण आपल्या देशात सरकारच्या विरोधात आपल्या विरोधात निर्णय घेतो तरी बोलायला तयार नाही. म्हणून माझं एवढं सांगणं आहे का, तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी आवाज बुलंद करा, बोला. तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत हे तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करेन. आणि तेच महात्मा गांधीनं आपल्या विचारातून सांगितलं का, अन्याय सहन करू नका, तुम्ही जाऊपर्यंत अन्याय सहन करान तोपर्यंत तुम्ही गुलामीत राहान. म्हणून तेव्हाची गुलामी बरी का आताची गुलामी बरी याचा विचार करा, कारण भारताला स्वातंत्र्य जरी राज्यघटनेने दिलं तर खरंच तुम्ही स्वातंत्र्य विचारात झाले का, तुम्ही सरकारवर टीका करू शकता का, तुमच्या विरोधात सरकार निर्णय घेऊन राहिले तर त्या निर्णयाले 8 महिने झाले, 9 महिने झाले, आंदोलन चालू आहे दिल्लीत, तर सरकार भाव बी नाही देऊन राहिलं, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करून राहिला. एखादा माणूस जर सरकारवर प्रश्न विचारत असेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येते, याचं उदाहरणच मी तुमच्या समोर आहे. म्हणून याचा सरासर विचार करा, आपला आवाज बुलंद करा. ज्या माणसांनी या स्वातंत्र्य चळवळीत उदात्त विचार आपले मांडले, स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान दिलं, त्या माणसाला बदनाम करायच्या पहिले जरासं स्वतःच्या मनात ढुकून पहा, तो माणूस पूर्ण वाचून पहा आणि त्याच्यानंतर बोला. कारण साधं काम नाही का अख्खं आयुष्य या भारत देशाच्या स्वातंत्र्यात लावून देणं. ते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बी आर आंबेडकर, या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठं योगदान दिलं. हेच नाही
तर पैदल पेशावरवरून रशिया, रशियावरून जर्मनी, त्याच्यानंतर सिंगापूर, जपान आणि भारताच्या विरोधात, ठीक आहे, म्हणजे भारताच्या त्यावेळच्या ब्रिटिश शासनाच्या विरोधात ब्रिटिशावर हमलाही केला. त्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग राजगुरू यांचं मोठं योगदान आहे. म्हणून या सर्व लोकांच्या एकत्र सहयोगाने भारताला स्वातंत्र्य भेटलं. म्हणून अहिंसेचा स्वीकार करा, हिंसेनं कोणाचंही भलं होत नाही, कारण हिंसा हे कोणाचंच भलं करू शकत नाही, हे आजपर्यंतचं सत्य आहे. म्हणून महात्मा गांधीजी म्हणते, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. हे लक्षात ठेवा, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. हेच महात्मा गांधीजींनी शिकवलं. भारत छोडो आंदोलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महात्मा गांधीजींच्या विचारसरणीवर गावागावात जाऊन भाषण दिले आणि भारतातल्या लोकायले पेठून उठवलं, का उठा आणि स्वातंत्र्य चळवळीत जागे व्हा. त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांच्या सर्व धर्म समभावाच्या विचारसरणीवर चला, सर्व धर्माचे लोक भारतात एकोप्यानं, सर्व जाती धर्माचे लोक, कारण हा विविधतेनं नटलेला देश आहे आणि आपली विविधता अबाधित राहिली पाहिजे, ठीक आहे. कारण तुम्ही जर एखाद्या वावरात गेले, त्यानं म्हणलं चाल माझ्या वावरात गुलाबाचा बगीचा आहे, तुम्ही मोठ्या आवडीनं जाण, आणि धुऱ्यावर जाते तर बंदा बगीचाच पांढऱ्या गुलाबाचा आहे, का बे पांढऱ्या थो म्हणते, चाल आतमध्ये जाऊ, का आतमध्ये जाऊन करतो सगळे तर पांढरे गुलाब आहे. पण तिथं जर निया, पांढरा, पिव्या, हिरवा, ठीक आहे, पोपटी, ठीक आहे, केशरी, ठीक आहे, गुलाबी, असे वेगवेगळ्या रंगाचे गुलाब असन तर आपण आवर्जून पाहायला जाऊ. हेच भारताची ओळख आहे, विविधतेनं नटलेला भारत आहे, आणि म्हणून ते विविधता पाहण्यासाठी बाहेर देशातले लोक येते. हेच आपली ओळख आहे. आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक आहे आणि ते विविध जाती धर्माचे लोक भारतात एकोप्यानं एकत्र राहिले पाहिजे, ठीक आहे. या देशावर सर्व भारतातल्या नागरिकांचा तेवढाच आणि समानतेने हक्क आहे, ठीक आहे. म्हणून जाती जातीत भांडू नका, जाती जातीत वाद लागण असं काही करू नका, ठीक आहे. हे जे राजकीय पक्ष आहे, हे आपली पोळी शेकून घ्यासाठी तुमचा वापर करतेत, हे बुद्धी वापरा. हे बंद्या जगाई तुम्हाला दिली आहे. एकमेव प्राणी आहे माणूस का ज्याला आपल्या बुद्धीचा विचार करता येते. पण या बुद्धीचा सारासार विचार करा आणि आपली बुद्धी वापरून खरं का आणि खोटं का, आपल्यावर कोणते अन्याय होऊन राहिले, पण आपण जर त्याच्या विरोधात आवाज नसून उचलत तर तो उचलणं शिका, हे गांधीजीनं शिकवलं. म्हणून गांधी महान आहे, म्हणून गांधीजींचे पुतळे जागोजागी आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून याचा सारासार अभ्यास करा आणि मग अभ्यास करून बोला. पहिले गांधी वाचा, वाचला नसन तर, आणि त्याच्यानंतर बोला. मी एवढंच बोलीन, बाकी तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर तुमची रजा घेतो. महात्मा गांधीजींच्या कार्यावर एक वेगळा व्हिडिओ घेईन आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर एक वेगळा व्हिडिओ घेईन. आज त्यांचे तत्त्व सांगायचे होते, का तत्त्व आपण एका झटक्यात सोडून देतो, ते शेवटपर्यंत तत्त्व पाहिले आणि त्या तत्त्वाला टिकून राहिले, म्हणून महात्मा गांधीजींची ओळख आहे. म्हणून आजचा जगाचा पोशिंदा या शेतकरी या देशात जगला पाहिजे. बाकीचे उद्योगपती तर भमाड पैसे कमावून राहिले, देशाचा जी डी पी खालतच आहे, त्याचा वरतच आहे, तो कसा चालला याचा बी विचार करा. ह्या देश प्रत्येक भारतीय नागरिकाचा आहे आणि त्याचा या देशावर समानतेनं हक्क आहे. त्याच्यावर अन्याय होत असन आणि तो जर बोलून राहिला असन तर त्याच्यावर जर राजद्रोहाचा आरोप लागत असन तर मग मात्र इंग्रजाईची सत्ता आणि आपण स्वातंत्र्य होऊन आपल्या देशात आलेली सत्ता याच्यात काही फरक राहणार नाही. म्हणून आपल्यावर अन्याय होत असेल तर बोला आणि सरकारला सडेतोड प्रश्न विचारा, कारण तुम्हाला भारतीय राज्यघटनेने हा हक्क दिला आहे. आणि तुमच्यावर अन्याय होत असेल तर न्यायव्यवस्था आहे,
त्या न्यायव्यवस्थेचा योग्य वापर करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.